अपघात झाल्यानंतर ज्यावेळेस एकशे आठ रुग्णवायका त्या ठिकाणी येते आणि ती रुग्णाला शिफ्ट करत असते अशा वेळेस ज्या गंभीर दुखापतींमुळे रुग्ण जा गंभीर झालेला आहे त्याकरता जर त्याला जास्त हेमरेजेस झालेले आहेत म्हणजेच अत्यंत जास्त प्रमाणामध्ये रक्तस्राव झालेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सलाईनद्वारे त्याला फ्लुईड्स देता येतात जेणेकरून फ्लुईड रिससिटेशन होईल म्हणजेच फ्लुईड दिल्यानंतर त्या रुग्णाच्या शरीरामध्ये वेगळ्या प्रमाणामध्ये आणि अत्यंत महत्वाचा जो स्त्राव आहे तो स्त्रवत राहील आणि रुग्ण निश्चितच हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत वाचेल जर त्याचं बंद असेल आणि जर त्या रुग्णाला जर सी पी आरची गरज असेल तर रुग्णवाहिकेमध्ये अत्यंत ट्रेंड असलेले प्रशिक्षित असले वैद्यकीय अधिकारी आणि चालक असतात जे सी पी आर करू शकतात कृत्रिमरित्या श्वासोश्वास देऊ शकतात ऑक्सिजन देऊ शकतात किंवा त्या रुग्णाला जर अत्यंत जास्त गंभीर दुखापत होऊन तो हृदयविका हृदयरोग किंवा श्वसन रोगाने जर पीडित झाला असेल तर त्याला इंट्युबेट करून म्हणजेच घशामध्ये त्याच्या फुफ्फुसामध्ये नळी टाकून त्याला व्हेंटिलेटरवर सुद्धा आपल्याला ठेवता येते जोपर्यंत कुठल्याही प्रकारचं हायर सेंटर किंवा मोठं हॉस्पिटल येत नाही तोपर्यंत तसेच जर त्या रुग्णाला ब्लिडिंग होत असेल जास्त प्रमाणामध्ये तर प्लाझ्मा एक्सपांडर्स तसेच ॲड्रिनॅलिन नॉर ॲड्रिनॅलिन डोपामाइन डोबुटामाइन अशा प्रकारची अत्यंत महत्वाची जीवनावश्यक औषधी या रुग्णवाहिकेमध्ये उपलब्ध आहेत नॉर्मल सलाइन रिंगर लॅक्टेट हेमॅक्सिल सोडाबाय कार्ब तसेच डेक्स्ट्रोज या प्रकारची वेगवेगळी सलाइन्स या रुग्णवाहिकेमध्ये उपलब्ध आहेत प्रेशर बँडेज कुलेक्स बर्न स्प्रे पेन स्प्रे तसेच वेदनाशामक द्रव्य या रुग्णवाहिकेमध्ये उपलब्ध आहेत जेणेकरून रुग्णाच्या वेगवेगळ्या प्रकारचे न्युमॅटिक स्प्लिंट तसेच एअरवे या रुग्णामध्ये या रुग्णवाहिकेमध्ये उपलब्ध असल्यामुळे कितीही गंभीर दुखापत झालेले जरी रुग्ण असेल तरी त्याला आपल्याला योग्य इस्पितळामध्ये पोहोचण्यापर्यंत त्या रुग्णाची प्राथमिक एमर्जन्सी आपण टाळू शकतो जीवनावश्यक त्याला औषधी देऊन त्याचा प्राण वाचवण्यात निश्चितच मदत होते